अहमदनगर जिल्हा रुग्णालय आग प्रकरणात जखमी झालेल्यांच्या उपचारासाठी खासगी हॉस्पिटल चक्क पैसे मागत असल्याचा धक्कादायक बाब समोर आली आहे. पैसे भरा अन्यथा जखमींना घरी हलवा अशी भूमिका शहरातील एका नामांकित खासगी हॉस्पिटलने घेतली आहे. रुग्णांच्या नातेवाईकांनी अशी माहिती दिली आहे. अहमदनगर जिल्हा रुग्णालयात 6 नोव्हेंबर रोजी कोविड आयसीयू वॉर्डला शॉर्ट सर्किटनं आग लागली होती. या आगीत 11 जणांचा मृत्यू झाला. दरम्यान यात जखमी झालेल्या 7 जणांना शहराच्या खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलं. दरम्यान यात खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेल्या यमुनाबाई या रुग्णाला उपचारासाठी पैशाची मागणी करण्यात आली होती. दरम्यान संबंधित रुग्णांना महात्मा फुले योजनेअंतर्गत सर्व खर्च हे प्रशासन करत असून या प्रकरणाची माहिती घेऊन कारवाई करण्याची प्रतिक्रिया शल्यचिकित्सक रामटेके यांनी दिली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहमदनगर.